नमस्कार मंडळी आज आपण झटपट असा पुलाव बनवणार आहे त्यासाठी मी कुकरचं भांडं घेतले आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेला आहे एक चमचा जिरे घालून घेते त्याच्यामध्ये मसाला वेलची घालून घेते दगडी फूल घालून घेतलेला आहे चक्रीफुली एक घालून घेतलेला आहे तमालपत्री दोन घालून घेतलेलं आहे दालचिनी घालून घेते लवंग दोन चार घालून घेतलेले आहे दोन मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत उभे ते घालून घेतलेले आहे एक टोमॅटो घालून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालून घेते याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेते त्याच्यामध्ये लसूणची पेस्ट मी घालून घेते घे हेही छान असं मिक्स करून घेत घेते मी त्याच्यामध्ये मी गोडाचा मसाला एक चमचा घालून घेते तो छान असा मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी बिर्याणी मसाला एक चमचा घालून घेतलेला आहे एक वाटी मी तांदूळ तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे ते घालून घेते याच्यामध्ये कोथंबीर घालून घेते आणि एक वाटीसाठी मी दोन वाटी पाणी घालून घेतलेला आहे तूप घालून घेतलेला आहे आणि तीन शिट्ट्या कुकरला काढून घेतला आहे मस्त असा आपला पुलाव पुला। आज आपण झटपट होणारा पुलाव पाहतो आहे त्यासाठी मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलं आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे हा पुलाव आपण क कुकरमध्ये करतो आहे त्यासाठी मी कुकरमध्ये दोन चमचे तेल घालून घेतले त्याच्यामध्ये आहे नाही तेवढे सगळे मसाले मी घालून घेतलेले आहे मोठी इलायची फूल लवंग दालचिनी तमालपत्री हे छान असं फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या मी घालून घेतलेली आहेत दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते घालून घेतले टोमॅटो घालून घेतलेला आहे छान असा परतून घेऊया यांना एखाद दोन मिनटं छान असं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण अल्ल लसणाची पेस्ट घालून घेऊया काजूचे तुकडे घालून घेते आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया एक चमचा हळद घालून घेते आता आपण कट करून घेतलेला बटाटा आणि फ्रोझन मठार मी घालून घेत याच्यामध्ये शाही बिर्याणी मसाला एक चमचा घालून घेतलेला आहे हे छान असं मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपण भिजत ठेवलेलं तांदळ घालून घेऊया एक वाटी तांदळासाठी मी दोन वाटी पाणी घालून घेतलेला आहे कोथिंबीर घालून घेऊया याच्यामध्ये मी अर्धा लिंबू पिऊन घेतेये याच्यामध्ये मी एक चमचा साजू तूप घालून घेतेये याच्यामुळे आपला भात सुसुटीत आणि मोकळा होऊ शकतो आता आपण कुकरला झाकण लावून त्याच्या तीन सीट्या काढून घेऊया तीन सीट्या झालेल्या आहेत कुकर थंड झाल्यानंतर था। तुम्ही पाहू शकता छान असा पुलाव आपला तयार आहे आता आपण झटपट असे खिचडी भात बनवूया त्यासाठी मी एक वाटी तांदूळ घेतलं होतं आणि अर्धा वाटी मूग डाळ घेतली होती हे दोन्ही छान तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे कुकर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे मोहरी घालून घेते मोहरी छान की त्यामध्ये जिरे घालून घेतलेले आहे हिंग पावडर घालून घेते कढीपत्ताची पानं घालून घेते चार पाच लसणाच्या पाकळ्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत त्या घालून घेते मी याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया हे सर्व ह्याच्यामध्ये हिरवी मिरची मी घालून घेते हळद पावडर एक चमचा घालून घेतलेला आहे आणि आपण स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ याच्यामध्ये घालून घेते मी छान असं हे सर्व मिक्स करून घेऊया छान असं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मी एक वाटी प्रमाणाचं पाणी ओतून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे कोथंबीर घालून घेते आता आपण कुकरचं झाकण लावून याला तीन शिट्ट्या करून घेऊया तुम्ही पाहू शकता मस्त असा खिचडी भात आपला तयार झालेला आहे तुम्हाला माझ्या रेसिपीचा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका